शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील रामदास पोपळघट यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ खानदेश रत्न ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांच्या सुश्राव्य अशा कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनातून महाराजांनी उपस्थितांना प्रबोधन करताना म्हटले की आपण सकाळी झोपेतून उठल्यावर देवाचं नामस्मरण करतो, कोणाला तर नामस्मरणाला वेळच नसतो. त्यांनी सरळ सरळ परमात्मा हेच चार शब्द म्हणा तरीही 24 अवतारांची भागवत कथा श्रवण केल्याचं पुण्य लागतं. विकारावर जरी विजय मिळवायचा असेल तर परमात्म्याचे चिंतन करा असे महाराज म्हणाले. दर्शन घेतो आपण, जमिनीत दर्शन घेतो. परमेश्वरचे डोंगरीचे महाराजांनी श्रीमद भागवतामध्ये सकाळी उठल्यानंतर अतिशय सोपी प्रक्रिया सांगितले. तुम्हाला देवपूजा करायला टाईम नाही का? तुम्ही माला जपू शकत नाही का? तुम्ही चिंतन करू शकत नाही का? तुम्ही कराग्र वस्तू वगैरे म्हणू शकत नाही का? तुम्ही असं करा ना, सकाळी उठल्यावर फक्त चार अक्षर म्हणा परमात्मा. सकाळी उठल्यावर काय म्हणा? परमात्मा. का? परमात्मा कहने से 24 अवतारों की भागवत कथा श्रवण करने का सत्कर्म लगता है. नसत परमात्मा म्हणा, तुम्हाला 24 अवतारांची भागवत कथा ऐकल्याचं पुण्य लागतं. तुम्हाला विकारावर विजय मिळवायचा आहे का? तरी तुम्ही देवाचं चिंतन करा. डोंगरेजी महाराज म्हणायचे, भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जी का अवतरण दिन के माध्यान्ह में हुआ और भगवान कन्हैया का अवतरण रात्रि के माध्यान्ह में हुआ. दुपारी 12 वाजता ज्याचा जन्म आहे त्याचं नाव आहे राम आणि रात्री 12 वाजता ज्याचा जन्म आहे त्याचं नाव आहे कृष्ण. डोंगरेजी महाराज म्हणायचे फिक्स वेळ दोघांच्या जन्माची नाही, माध्यान्ह नाही. म्हणून ते असं 12 नाही सांगायचे, महाराज म्हणायचे माध्यान्ह. दिन के माध्यान्ह में राम का अवतरण हुआ और रात्रि के माध्यान्ह में श्री कृष्ण का अवतरण हुआ. जब दिन का माध्यान्ह होता है तो आदमी को भूख सताती है और जब रात्रि का माध्यान्ह होता है तो आदमी को भोग सताते हैं. जब भूख सताती है तो श्री राम का चिंतन करो और जब भोग सताते हैं तो कन्हैया का चिंतन करो, दोनों से मुक्ति मिल सकती है. रामदास पोपळघट निरीक्षक या पदावर पुणे येथे कार्यरत असून माझ्या वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज जळकेकर खानदेश रत्न यांचे कीर्तन आयोजित केले होते आणि त्या कीर्तनाचा कार्यक्रम येथे आयोजित पार पडलेला आहे. माझं नाव गणेश रामदास पोपळघट, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि एका EKGP इंजिनिअरिंग या कंपनीचा डायरेक्टर आहे. आज माझ्या वडिलांच्या स्मरणात म्हणजे त्यांचं 1 वर्ष कम्प्लीट झाल्याच्या बदल्यामध्ये आम्ही पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला होता. त्या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांचे कीर्तन आयोजित केले होते. तसेच सगळ्या गावकऱ्यांना आणि सगळ्या आमच्या पाहुण्यांना तीर्थभोजन आयोजित केलेले आहे. स्वर्गीय रामदास पोपळघट यांचे चिरंजीव विक्रीकर अधिकारी एकनाथ पोपळघट गणेश पोपळघट यांनी उपस्थितांचे स्वागत केले. SP24 साठी जयप्रकाश बागडे, बालम टाकळी.